नमस्कार। यताक्रा विषय इतिहास प्रकरण चौथे या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। वैदिक काळ, मागील तासिकेमध्ये आपण वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय, भाषाशास्त्र आणि पुरातत्व यांचा अभ्यास केला। त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीच्या विनाशाला नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण यांचा ऱ्हास याच प्रामुख्याने गोष्टी जबाबदार आहेत, यासंबंधी ही माहिती पाहिजे। त्याचबरोबर इसवीसनपूर्व 1500 सुमारास वैदिक लोकांनी वेदाची रचना करायला सुरुवात केली। त्यामधील ऋग्वेद, याची रचना केली। त्याचबरोबर प्राचीन भारतीय वाङ्मय आणि साहित्य यांच्या अभ्यासाविषयी युरोपीय विद्वानांनी रुची दाखवली आणि त्याची चर्चा केली। व पुरातत्वीय अभ्यासानुसार यासंबंधीचे वेगवेगळे प्रांत, वैदिक संस्कृतीचे कोणकोणते प्रांत आढळून आले याचाही आपण विचार केलेला आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण वैदिक वाङ्मय आणि समाजरचना याविषयीची माहिती घेणार आहोत। भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य म्हणून वैदिक वाङ्मय याची ओळख आहे, म्हणजेच भारतामधील अतिशय प्राचीन वाङ्मय म्हणून वैदिक वाङ्मयाकडे पाहिलं जातं। वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत आहे। वैदिक वाङ्मयामध्ये प्रामुख्याने वेद यांचा समावेश आपल्याला करावा लागतो। यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद म्हणजेच वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे असे मानले जाते। म्हणजेच वेदांना वैदिक वाङ्मयामध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे, म्हणूनच त्यांना
वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा असं म्हटलं जातं. या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असंही म्हणतात. विद म्हणजे जाणणे. आणि वेद म्हणजे ज्ञान. म्हणजेच एकूण ज्ञानाविषयी सत्याविषयीची माहिती. अशा पद्धतीने त्याचा ढोबळ अर्थ काढला जातो किंवा परमेश्वराविषयीची माहिती असाही अर्थ काढला जातो. वेद हे मौखिक परंपरेने जतन केलेले ग्रंथ आहेत. म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना मौखिक पद्धतीने प्रारंभीच्या काळामध्ये वेद जतन करण्यात आले. आणि हे वेदाचे ज्ञान एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितले. असे म्हटले जाते. वेदामध्ये प्रामुख्याने जे चार ग्रंथ आहेत, प्रारंभीचा ऋग्वेद, त्यानंतर यजुर्वेद, त्यानंतर साम्यवेद आणि त्यानंतर अथर्ववेद, अशा प्रकारे चार वेद हे वैदिक संस्कृतीतील मूळ गाभा मानले जाते. क्रमशः या ग्रंथाच्या संदर्भामध्ये माहिती पाहत असताना ऋग्वेद अतिशय प्राचीन ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये देवतांची स्तुती, करण्यासाठी रचलेली पदे आहेत. म्हणजे देवतांच्या स्तुतीचे रचना करण्यात आलेली पदे, म्हणजे स्तुती करण्यासाठी ही पदे रचण्यात आलेली आहेत. या पदांना ऋचा असे म्हटले जाते. अनेक ऋचा एकत्र येऊन जे सूक्त तयार होते आणि अनेक सूक्तांची म्हणून एक मंडल तयार होते. अशा प्रकारे अनेक ऋचा याची गुंफण, त्याच्यानंतर त्याचे सूक्तात रूपांतर आणि अनेक सूक्तांचे म्हणून एक मंडल तयार होते. अशा प्रकारे ऋग्वेदामध्ये देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत. त्यालाच आपण मंत्र असेही संबोधतो. वैदिक संस्कृतीमधील अतिशय प्राचीन ग्रंथ म्हणून याला संबोधले जाते. ऋग्वेदानंतर यजुर्वेद, यज्ञयाग किंवा यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्याचे स्पष्टीकरण या ग्रंथामध्ये केलेले आहे. म्हणजेच प्रामुख्याने यज्ञविधीमध्ये म्हटले जाणारे मंत्र हे यजुर्वेदामध्ये येतात. म्हणजे यजुर्वेदामध्ये यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचाच समावेश आहे असे आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर या मंत्रांचा उपयोग केव्हा कसा करावा यासंबंधीचेही मार्गदर्शन करण्यात आले. म्हणजे वेगवेगळ्या विधी करत असताना या मंत्रांचा वापर कसा करायचा
या संबंधीची ही माहिती यजुर्वेदामध्ये देण्यात आलेली आहे. प्राचीन काळामध्ये यज्ञ होम हवन करत असताना वेगवेगळ्या मंत्रांचा उच्चार केला जात असे आणि मग कोणकोणत्या योग हवन यज्ञामध्ये कोणकोणते मंत्र म्हणायचे, कोणत्या प्रसंगी कोणत्या मंत्रांचा जप करायचा, कोणत्या मंत्रांचा उच्चार करायचा या संबंधीचे स्पष्टीकरण यजुर्वेदामध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजेच या मंत्रांचं संकलन करण्यात आलेलं आहे असंही आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर या मंत्रांच्या उपयोगाच्या संदर्भातील, त्याच्या वापराच्या संदर्भातील मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे. म्हणजेच यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजेच एका अर्थानं ऋग्वेदातील ऋचाच आहेत. या मंत्रांना ऋग्वेदामध्ये ऋचा असे म्हटले आहे. ऋचामध्ये पद्य स्वरूपातील ऋचा आणि गद्यात त्यांचा मंत्र म्हणून उपयोग या दोन्हीचाही उपयोग करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे यज्ञ याग हवन किंवा वेगवेगळ्या विधीमध्ये ज्या मंत्रांचा समावेश आपण करतो ते सर्व मंत्र यजुर्वेदामध्ये आलेले आहेत. म्हणजेच यज्ञ होम यामध्ये उच्चार करण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण अशी यजुर्वेद संहितेची एकूण रचना आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर वैदिक काळातील आणखी एक महत्वाचा ग्रंथ म्हणजेच एक वेद म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो तिसरा वेद किंवा ग्रंथ म्हणून सामवेद या वेदाचा उल्लेख करता येईल. सामवेदामध्ये प्रामुख्याने गेय स्वरूपामध्ये हे मंत्र म्हटले जात. म्हणजेच यज्ञविधीमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करायचे यासंबंधीचे मार्गदर्शन सामवेदामध्ये करण्यात आलेले आहे. म्हणजेच हे मंत्र गेय स्वरूपामध्ये गायन स्वरूपामध्ये कशा पद्धतीने म्हणायचे, कशा पद्धतीने ते उच्चारायचे या संबंधीचे ज्यामध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले त्याला सामवेद असे म्हटलेले आहे. याबरोबरच भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्वाचे मानले जाते. आणि या वेदापासूनच खऱ्या अर्थाने संगीत निर्मितीला चालना मिळाली असे आपल्याला म्हणता येईल. यामधूनच संगीताचा उदय हळूहळू क्रमशः झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे गेय स्वरूपामध्ये हे मंत्र कसे म्हणायचे, कसे गायचे, वेगळ्या उत्सवात होम हवन यज्ञामध्ये ते म्हणत असताना त्याची ताल सूर लकब हेही महत्वाचे आहे. केवळ मंत्र म्हणून चालत नाही तर ती विशिष्ट तालासुरात आणि गेय स्वरूपात म्हणण्यासंबंधीची माहिती सामवेद या वैदिक काळातील महत्वपूर्ण ग्रंथामध्ये
देण्यात आलेली आहे याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर आणखी एक महत्वपूर्ण ग्रंथ म्हणजेच अथर्ववेद. या ग्रंथामध्ये दैनंदिन जीवनासंबंधीची माहिती, दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संबंधीचा विचार करण्यात आलेला आहे. म्हणजेच नित्य नियमाने दैनंदिन जे काही व्यवहार चालतात, दिनचर्या चालते किंवा दैनंदिन जीवनासंबंधीच्या बाबी अथर्व वेदामध्ये देण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ यामध्ये आयुष्यामध्ये येणारे सततच्या समस्या, संकटे, अडचणी, दैनंदिन जीवन जगत असताना येणारे आजार, दुखणी, त्यावर करावयाचे उपचार, म्हणजेच यामध्ये या आजारावर, दुखण्यावर करावयाच्या औषध योजना या संबंधीची माहिती, म्हणजे दैनंदिन जीवनातील दैनंदिन गरजा भागवणे, दैनंदिन समस्या सोडवणे या संबंधाचे मार्गदर्शन अथर्ववेद या वेदामधील करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे अथर्व वेदामध्ये वेदकालीन समाज रचना, तत्कालीन कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन यांची माहिती या माध्यमातून आपल्याला मिळताना दिसते. अशा प्रकारे एकूणच वैदिक साहित्यामध्ये हे चार वेद हे पूज्य मानले जातात, महत्वाचे मानले जातात. या वेदांचा विचार करता ऋग्वेद, यजुर्वेद, साम्यवेद आणि अथर्ववेद हे वैदिक काळातील महत्वपूर्ण धर्मग्रंथ समजले जातात. आजही वेदांना महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे, पूजनीय स्थान देण्यात आलेले आहे. आजही मोठ्या प्रमाणात वेदांना महत्व
आहे. हे वेद तयार होत असताना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ग्रंथांच्या संबंधी माहिती घेत असताना यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आशय दडलेला असल्याचे आपल्याला दिसून येते. प्राचीन काळापासून वेदांचं महत्व महत्वाचं मानलेलं आहे. या वेगवेगळ्या वेदांचा आशय समजून सांगत असताना आपण पाहिलेल्या माहितीनुसार ऋग्वेद देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आपण त्यांना म्हणतो, त्यांना ऋचा असं संबोधतो. अशा प्रकारे अनेक ऋचांचा मिळून हा ऋग्वेद ग्रंथ तयार झालेला आहे. यजुर्वेद यज्ञविधीमध्ये म्हणावयाचे मंत्र यांचा समावेश यजुर्वेदामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर साम्यवेद भारतीय संगीताच्या निर्मितीमधील साम्यवेदाचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. यज्ञविधीमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करावे या संबंधीचे मार्गदर्शन साम्यवेदामध्ये दिलेले आहे. तर अथर्ववेदामध्ये व्यवहारिक माहिती, दैनंदिन जीवनासंबंधीची माहिती, व्यवहार ज्ञान, त्याचबरोबर राजनीती संबंधीची माहिती, वेगवेगळे आजार, त्यावरील उपाय, त्यावरील उपाययोजना, त्यावरील औषध योजना या संबंधीची माहिती आपल्याला यामध्ये दिलेली दिसते. अशा प्रकारे वैदिक काळातील महत्वपूर्ण असे चार वेद वैदिक ग्रंथामध्ये महत्वाचे मानले जातात. याबरोबरच पुढे चालून म्हणजेच कालांतराने ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली, यांचा समावेशही वेदवाङ्मयामध्ये करण्यात आलेला आहे. मात्र प्रारंभीचे वाङ्मय म्हणजेच वेद होत. वेद, उपनिषदे, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके या सर्व ग्रंथांचा संबंध वैदिक काळाशी आहे आणि ही वैदिक ग्रंथ म्हणून त्यांना मान देण्यात आलेला. अशा पद्धतीची वेदवाङ्मयाची निर्मिती दीर्घ काळपर्यंत सुरू होती. असं म्हटलं जाते की ती निर्मिती पूर्ण होण्यास सुमारे 1500 वर्षाचा अवधी लागला असावा. म्हणूनच वैदिककालीन लोकजीवन, वैदिककालीन परंपरा, वैदिककालीन संस्कृती यांचा जर खऱ्या अर्थाने अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी वेदवाङ्मय हे महत्वपूर्ण साधन आहे. या वेदवाङ्मयाच्या आधारेच आपल्याला वैदिककालीन संस्कृती, राहणीमान, विचार
या सर्व बाबींचे ज्ञान होऊ शकते. त्याचबरोबर वैदिक कालीन समाजरचना, कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन यांची माहितीही या वैदिक ग्रंथामधून आपल्याला मिळते. म्हणूनच खऱ्या अर्थाने वैदिक काळ, वैदिक संस्कृती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्यासाठी या प्रकारचे वैदिक वाङ्मयामधील महत्वपूर्ण किंवा महत्वाचे असे चार वेद हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. त्याशिवाय आपल्याला वैदिक काळ किंवा वैदिक संस्कृती याविषयीचं विवेचन करता येणार नाही, चर्चा करता येणार नाही किंवा त्यासंबंधीची माहिती खऱ्या अर्थाने आपल्याला मिळणार नाही.